हाय मैत्रिणींनो, नमस्कार. मी प्रिया. माझ्या युट्यूब चॅनल सौंदर्याच्या खजानामध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुमच्यासाठी चेहऱ्यावरील रेडनेस म्हणजे लालपणा कमी करण्याचे खास घरगुती उपाय सांगणार आहे. मैत्रिणींनो, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये चेहऱ्यावर रेडनेस म्हणजे लालपणा येण्याची मुख्य कारणे सांगितली होती, आणि आज मी तुमच्यासाठी चेहऱ्याचा लालपणा म्हणजेच रेडनेस हा तुम्ही तुमच्या घरच्या उपायाने कसा कमी कराल हे मी तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. घरातल्या काही वस्तूंचा वापर करूनच तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर रेडनेस म्हणजे लालपणा हा कमी करू शकता. त्यासाठी नक्की काय करायचे आहे हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं म्हणजेच कोल्ड कंप्रेस, म्हणजेच अधिक तापमानामुळे आपल्या चेहऱ्यावर सूज आणि लालपणा येऊ लागतो. अशा वेळी कोल्ड कंप्रेसने आपण आपल्या चेहऱ्यावरील लालपणा कमी करण्यासाठी फार मदत घेऊ शकतो. हा अतिशय सोपा आणि परिणामकारक उपाय आहे. यासाठी तुम्हाला थंड बर्फाचे पाणी लागेल आणि एखाद्या कपड्याची गरज लागेल, आणि हा कपडा स्वच्छ असायला हवा, अन्यथा याचा उलटा परिणाम होऊ शकतो. एका बाउल मध्ये तुम्ही थंड पाणी घ्यायचं आहे, आणि हा सुती कपडा तुम्हाला त्या थंड पाण्यामध्ये भिजून पिळून घ्यायचा आहे, आणि ज्या भागावर म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर जिथे जिथे लालसरपणा असेल, कपाळ, नाक, गाल, त्या ठिकाणी तुम्हाला हा कपडा 10 मिनिटे ठेवायचा आहे. दिवसातून तुम्ही 2 ते 3 वेळा असं केल्यास तुमच्या चेहऱ्यावर लालसरपणा निघून जाण्यास फार मदत होते. ह्या बर्फाच्या पाण्याचा थंड पाण्याचा उपाय चेहऱ्यावरील रेडनेस साठी नक्की करून बघा, नक्कीच तुम्हाला आराम मिळेल. आता दुसरा उपाय तो म्हणजेच नारळाचे तेल. नारळाचे तेल हे सगळ्यांच्याच घरामध्ये उपलब्ध असते. कधी कधी बॅक्टेरियामुळे त्वचेवर सूज आणि लालसरपणा अर्थात लालिमा येत असते. यासाठी नारळाचे तेल हे उत्तम पर्याय आहे. यामध्ये लॉरिक ऍसिड आढळते, ज्यामध्ये अँटीफंगल गुण असतात. याशिवाय हे संक्रमणावर योग्य उपचार करते, आणि त्यामुळे चेहऱ्यावरचे लालिमा निघून जाण्यास फार मदत होते. आता या नारळाच्या तेलाचा तुम्ही उपयोग कसा कराल? रेडनेस घालवण्यासाठी तुम्ही या नारळाचे तेल तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर कापसाच्या सहाय्याने जिथे जिथे रेडनेस असेल तिथे तिथे लावायचे आहे, आणि हे नारळाचे तेल तुम्ही तुमच्या त्वचेवर 1 तास तसेच राहू द्यायचे आहे, आणि 10 ते 15 मिनिटे झाल्यानंतर तुम्ही थंड पाण्याने चेहरा हा धुवून काढायचा आहे. आणि योग्य परिणामासाठी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर दिवसातून 2 ते 3 वेळा हा उपाय नक्की करा. आता तिसरे म्हणजेच लॅव्हेंडर तेल. लॅव्हेंडर तेलामध्ये अँटीफंगल, अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटी मायक्रोबल हे घटक असतात, जे बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी लढा देण्यासाठी फार फायदेशीर ठरतात. तसंच बॅक्टेरियल इन्फेक्शन हे आपल्या त्वचेवर रेडनेस येण्याचे मुख्य कारण असते, आणि यामुळे तुम्ही या तेलाचा वापर हा नक्की करायला हवा. आता तुम्ही याचा वापर कसा कराल? एका वाटीमध्ये तुम्ही 4 ड्रॉप हे लॅव्हेंडर ऑइलचे टाका, आणि त्यामध्ये 2 थेंब तुम्ही ऑलिव्ह ऑइलचे मिक्स करा, आणि तसेच 1 कापसाचा बोळा घ्यायचा आहे. त्या कापसाच्या बोळ्याने तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर जिथे जिथे रेडनेस असेल तिथे तिथे तुम्हाला हे तेल लावायचे आहे, आणि 10 मिनिटे झाल्यानंतर तुम्ही तुमचा चेहरा हा थंड पाण्याने धुवून काढायचा आहे. दिवसातून 2 ते 3 वेळा हे तेल तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावल्यास तुमच्या चेहऱ्यावर लालपणा निघून जाण्यास फार मदत मिळते. आता चौथा उपाय तो म्हणजेच पेट्रोलियम जेली. चेहऱ्यावरील लालिमा ही पूर्णपणे नाहीशी होण्यासाठी पेट्रोलियम जेली हा सर्वात उत्तम पर्याय आहे. यामध्ये योगिक असते त्याला पेट्रोलियम जेली असे म्हटले जाते. हे त्वचेमध्ये जाऊन त्वचा अधिक चांगली आणि स्वच्छ बनवण्याचे काम हे करत असते. पेट्रोलियम जेलीमध्ये अँटीमायक्रोबल हे घटक असतात, जे संक्रमणाशी 2 हात करून आपल्याला लालसरपणा विरुद्ध लढण्यास मदत करत असतात. आता या पेट्रोलियम जेलीचा तुम्ही वापर कसा कराल? ही पेट्रोलियम जेली तुम्हाला तुमच्या हाताच्या बोटावर घ्यायची आहे. जिथे जिथे चेहऱ्यावर सूज आणि लालसरपणा आलेला आहे तिथे तिथे ही पेट्रोलियम जेली तुम्हाला लावायची आहे, आणि ही जेली तुम्ही रात्री झोपताना लावायची आहे आणि रात्रभर तशीच ठेवायची आहे, आणि सकाळी उठून चेहरा तुम्ही थंड पाण्याने धुवून काढायचा आहे. हा उपाय तुम्ही रात्री झोपण्यापूर्वीच करायचा आहे. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर लालसरपणा हा दिसणारच नाही. आता पाचवे म्हणजेच दही. दही वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, पण दहीमध्ये अँटीमायक्रोबल हे गुण असतात. दही एक प्रोबायोटिक पदार्थ आहे. यामुळे तुमची त्वचा बाहेरील प्रदूषणापासून वाचवते, आणि त्वचेबद्दल संवेदनशीलता नियंत्रित करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे लालसरपणापासून देखील सुटका मिळते, आणि दह्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लालिमा हा काढून टाकू शकता. या दह्याचा वापर तुम्हाला कसा करायचा आहे? एका वाटीमध्ये तुम्हाला 2 चमचे दही घ्यायचं आहे, आणि त्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस मिक्स करून घ्यायचा आहे, आणि हे दह्याचे मिश्रण तुम्हाला व्यवस्थित फेटून घ्यायचे आहे, आणि चेहऱ्यावर जिथे जिथे तुम्हाला लालसरपणा आणि सूज आली असेल तिथे तिथे हे मिश्रण तुम्हाला कापसाच्या सहाय्याने लावायचे आहे. तुम्हाला जर लिंबाची ॲलर्जी असेल तर तुम्ही लिंबाचा वापर करू नका, आणि हे मिश्रण तुम्ही 10 ते 15 मिनिटे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर तसेच ठेवायचे आहे, आणि त्यानंतर तुम्हाला थंड पाण्याने चेहरा धुवून काढायचा आहे. लवकरात लवकर चेहऱ्यावर रेडनेस हा कमी करायचा असेल तर हा उपाय तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्की करा. आता सहावा उपाय तो म्हणजेच काकडी. काकडी हे एक फायटोकेमिकलचा चांगला स्रोत आहे, जो चेहऱ्यावरील लालिमा कमी करण्यासाठी फार उपयुक्त ठरतो. इतकेच नाही तर त्वचा स्वच्छ करण्यासोबतच त्वचेवर मुलायमपणा देखील आणते. त्वचेवर मुलायमपणा ठेवण्यासाठी याचा फायदा होतो. आता चेहऱ्यावर या काकडीचा उपयोग तुम्ही कसा कराल? छोटीशी काकडी तुम्हाला कापून खिसून घ्यायची आहे. जिथे जिथे चेहऱ्यावर तुम्हाला लालसरपणा असेल तिथे तिथे हा केस तुम्हाला लावायचा आहे, आणि हा केस तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर 15 मिनिटे तसंच ठेवायचा आहे, आणि 15 मिनिटे झाल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवून काढायचा आहे, आणि आठवड्यातून 3 ते 4 वेळा हा काकडीचा प्रयोग तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर नक्की करा. यामुळे तुमची त्वचा अधिक तजलदार देखील दिसू लागते, आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर रेडनेस हा कमी झालेला दिसून येईल. आता सातवा उपाय तो म्हणजेच कोरफड जेल, म्हणजेच अलोवेरा जेल.
कोरफडीच्या जेलमध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी गुण आढळतात, त्यामुळे आपल्या चेहऱ्यासाठी कोरफडी अतिशय गुणकारक ठरते आणि कोरफडीचा घर हा आपल्या चेहऱ्यावरील लालिमा कमी करण्यासाठी फार उपयोगी ठरतो. आता या कोरफडीच्या घराचा वापर तुम्ही कसा कराल? एक कोरफडीचे तुम्हाला पान घ्यायचे आहे आणि या पानातून तुम्हाला कोरफडीचा घर हा काढून घ्यायचा आहे आणि जिथे जिथे तुमच्या चेहऱ्यावर लालिमा असेल तिथे तिथे तुम्हाला हा घर लावायचा आहे आणि हा कोरफडीचा घर तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर लावायचा आहे आणि सकाळी उठून तुम्हाला चेहरा थंड पाण्याने धुवून काढायचा आहे. तुमच्याकडे जर कोरफडीचे पान हे अवेलेबल नसेल तर तुम्ही रेडीमेड कोरफडीचे जेलही वापरू शकता आणि तसेच रेडनेस कमी करण्यासाठी या कोरफडीचा घराचा उपयोग तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वीच करायचा आहे आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील रेडनेस हा पूर्णपणे दूर झालेला दिसून येईल आणि हा उपाय तुम्हाला रोज नक्की करायचा आहे, नक्कीच तुम्हाला याचा परिणाम हा दिसून येईल. आता आठवा उपाय तो म्हणजेच मध. त्वचेसंबंधी समस्या असल्यास मध हा त्वचेसाठी उत्तम पर्याय आहे. मधामुळे घाव आणि लालसरपणा हा लवकर भरून निघतो, त्यामुळे चेहऱ्यावरील सूज आणि लालसरपणा कमी करण्यासाठी मधाचा इथे उपयोग केला जातो. मधामधील अँटीऑक्सिडंटमुळे आपल्या चेहऱ्याला फार मदत मिळत असते. आता या मधाचा उपयोग तुम्ही कसा कराल? जिथे जिथे तुमच्या चेहऱ्यावर लालिमा असेल तिथे तिथे हा मध तुम्हाला लावायचा आहे आणि 10 ते 15 मिनिटे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर हा मध तसाच ठेवायचा आहे आणि 15 मिनिटे झाल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून काढायचा आहे. दिवसातून 2 ते 3 वेळा तुम्ही हा प्रयोग नक्की करू शकता. आता नवा उपाय तो म्हणजेच ग्रीन टी. ग्रीन टीमध्ये बरेचसे अँटी इन्फ्लेमेटरी गुण आढळतात जे त्वचेवरील सूज आणि लालिमा कमी करण्यासाठी फार उपयुक्त ठरत असतात. आता या ग्रीन टीचा वापर तुम्हाला कसा करायचा आहे? ग्रीन टी तुम्हाला बनवून घ्यायची आहे आणि हे पाणी तुम्हाला फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनिटे ठेवायचे आहे. 15 मिनिटांनी तुम्ही फ्रीजमधून पाणी हे बाहेर काढून घ्या आणि त्यामध्ये एक सुती कपडा भिजून पिळून घ्यायचा आहे. ग्रीन टी मध्ये भिजलेल्या कपड्याने जिथे जिथे लालिमा असेल तिथे तिथे तुम्हाला हलक्या हाताने मसाज करायचा आहे आणि असे तुम्ही नियमित केल्याने तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर लालिमाही पूर्णपणे नाहीशी झालेली दिसेल. आता 10वा उपाय तो म्हणजेच हळद. हळद तर ही एक नैसर्गिक अँटीसेप्टिक म्हणून वापरली जाते, त्यामुळे त्वचेसंबंधी कोणत्याही समस्येवर हळद हा उत्तम पर्याय आहे. हळद ही एक हर्बल अँटी इन्फ्लेमेटरी आहे, यामुळे तुमच्या चेहऱ्यावर कितीही त्रासदायक लालसरपणा असला तरीही तो कमी करण्यास फार फायदा मिळतो. तसंच चेहऱ्यावरील नालिमाने पूर्णपणे नष्ट करण्यासाठी हळदीचा इथे उपयोग केला जातो. आता या हळदीचा वापर तुम्ही कसा कराल? 1 चमचा हळदीमध्ये तुम्हाला 2 ते 3 नारळाचे थेंब मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर जिथे लालसरपणा असेल तिथे तुम्हाला हे लावायचे असेल. तुम्हाला नारळाचे तेल वापरायचे नसेल तर तुम्ही नुसते पाण्यामध्येही मिक्स करून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरही लावू शकता आणि 10 ते 15 मिनिटांनंतर सुकल्यानंतर चेहरा तुम्ही थंड पाण्याने धुवून काढायचा आहे आणि हळदीचा हा उपाय तुम्ही रोज नक्की करा तर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील रेडनेस पासून नक्की सुटका मिळेल. आता शेवटचा 11वा उपाय तो म्हणजेच ओटमील. ओटमील हे दलियाचे एक स्वरूप आहे. ओटमील मध्ये अँटी इन्फ्लेमेटरी हे गुण असतात. आपल्या त्वचेचं केवळ मॉइश्चरायझिंग होत नाही तर यामुळे आपल्या त्वचेची जी जळजळ होत असते ती देखील नाहीशी होते. आता या ओटमीलचा वापर तुम्ही कसा कराल? कपभर पाण्यामध्ये तुम्हाला 1 ते 2 चमचे ओटमील हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता या ओटमीलची पेस्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लोशन प्रमाणे लावायची आहे आणि हलक्या हाताने रगडायची आहे आणि 10 मिनिटे तुम्हाला ओटमीलची पेस्ट ही तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर तशीच ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्ही चेहरा थंड पाण्याने हा धुवून काढा. तुम्हाला स्वतःलाच याचा परिणाम हा त्वरित दिसून येईल. तर मग मैत्रिणींनो, हे झाले माझे चेहऱ्यावरील रेडनेस कमी करण्यासाठी म्हणजेच चेहऱ्यावरील लालपणा कमी करण्यासाठी सांगितलेले खास 11 घरगुती उपाय. हे खास उपाय तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर नक्की ट्राय करा, नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर रेडनेस म्हणजेच लालपणा हा नाहीसा होणार आहे. या खास 11 उपायांमधून तुम्ही कुठलाही एक उपाय तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील रेडनेससाठी नक्की ट्राय करा, नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर रेडनेस हा कमी होईल. चला तर मग, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हा नक्कीच आवडला असेल. हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा. चला तर मग, मी माझ्या येणाऱ्या नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी असेच सौंदर्यवर्धक नवनवीन उपाय घेऊनच येणार आहे. चला तर मग, माझ्या या व्हिडिओला एक लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जी ग्रे कलरची घंटी आहे तिलाही प्रेस नक्की करा, म्हणजेच याने काय होईल, माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर नक्की करा. धन्यवाद.